नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। शेतीविषयक नवीन अपडेटसाठी आणि हवामान अंदाजसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर आज हवामानविषयी वेगवान आढावा घेऊया। आज आणि उद्या बरसणार। गेल्या काही दिवसापासून पाऊस गायब झाला असला तरी 5 सप्टेंबर रोजी औरंगाबाद, बीड, जालना, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे। त्याचप्रमाणे 6 सप्टेंबर रोजीही उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी व हिंगोली या जिल्ह्यामध्ये पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे। पोळ्यानंतर पाऊस भोळा असतो होतो असे म्हणतात। त्याची प्रचिती जिल्ह्यात येत असून काही जिल्ह्यापासून पावसाने विभागात विश्रांती घेतली आहे। पोळ्यानंतर पाऊस भोळा होतो असे म्हणतात। त्याची प्रचिती जिल्ह्यात येत असून गेल्या काही दिवसापासून पावसाने विश्रांती घेतली। दरम्यान काळात वातावरण झपाट्याने बदल झाले असून औरंगाबादचे तापमान 32 अंशाचेही पार गेल्यामुळे उकाडा वाढला आहे। 2 सप्टेंबर रोजी कमाल तापमान 31.3 अंश सेल्सिअस होते तर 3 सप्टेंबर रोजी तापमानात 32.8 अंशावर पोहोचले होते। शरीर परिसरामध्ये किरकोळ पाऊस वगळता गेल्या 10 दिवसापासून पाऊस गायब आहे। दरम्यान पारा वाढल्यामुळे उन्हाचे चटके बसत आहे। येणारा आठवडाही शहरातील नागरिकांसाठी तापदायक ठरणार आहे। या कालावधीमध्ये शहराचे कमाल तापमान तब्बल 35 अंश सेल्सिअस जाण्याचा अंदाज आहे। यामध्ये 5 सप्टेंबर म्हणजे काल आणि 8 सप्टेंबर म्हणजे या कालावधीत कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस, 9 व 10 सप्टेंबर रोजी शहराचे तापमान 25 अंश सेल्सिअस जाण्याचा अंदाज आहे। या कालावधीत किमान तापमान 22 ते 23 अंश सेल्सिअस राहणार आहे। जून आणि जुलै महिन्यात सुरू असलेले पावसाचे सातत्य ऑगस्ट महिन्यात काही प्रमाणात कमी झाले तर सप्टेंबर महिन्यात पाऊस पूर्णपणे गायब झाला। वार्षिक सरासरीची तुलना पाहता औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक पाऊस झाला आहे। जालना जिल्ह्यांनाही पावसाची सली ओलांडली आहे आणि लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांना मात्र अद्याप मोठ्या पावसाची शक्यता आहे।